फलंदाजानं डॉमिनेट केलंय, देसाईच्या बाजूनं आकाशनं. मग या मॅचमध्ये साजिद मडवी या नावाचं वाद झंझावत आलं तर मग ते कुठेतरी विजयाची स्वप्न पाहू शकेल सिद्धी करवले संघ. शॉर्ट ऑफ लेंथ होता अशोक साठी, पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगानं टेक ऑफ होतोय. आणि आधीच उल्लेख केला की नेहमीच वेगावधी स्वार होऊन गोलंदाजी केली आहे आकाश मात्रेनं. यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल नितीने शॉर्ट थर्डमॅनला, जशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावधी सचिनला पूजलं जातं तशाच प्रकारे ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक खेळाडू खेळत असतात तर सुखदेव मात्रेंना तुम्ही पाहू शकाल. आणि त्यांच्याच नावानं, सुखदेव काकांच्याच नावानं हा संघ नेहमीच उतरत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मग ते यावेळी मिळतील फक्त आणि फक्त एक आणि एका धावेनं संघ. आता मग थोडासा हळूवार गतीने पुढे जाईल. स्टार्ट खूप चांगला दिला साजिदनं, मग या मॅचला एक चांगलं षटक कलाडनी देण्यासाठी पुरेसं होतं आणि ते षटक हाताळलं. दिलीप पाटीलनं एक षटका जरी आला तरी मग फक्त आणि फक्त 10 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्या मॅचचं चित्र मध्ये बदलवलं होतं. गोलंदाज तयार आकाश मात्रे. चला आकाश जास्त वेग घेऊ नका, उजवा हाताने ओव्हर द विकेट साजिद साठी. यावी फटका फसलाय, या मॅचचा प्राण हवेमध्ये पाहिजे. टिपला जातोय का? यस, जेल मध्ये टिपला जातोय. विकेटचा पतंग साजिद मडवी ज्यानं सुरुवात करून दिली तो फलंदाज मध्ये बाद होतोय आणि आता कम्प्लिटली बॅकफूटला असेल सिद्धी करवले. थँक्स डीजे. नाही की साजिद वरती मध्ये भरवसा होता करवलेच्या समर्थकांचा. आता मध्ये साजिद बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफूटला येतोय सिद्धी करवले संघ. हा चेंडू अशोक साठी बॅकफूटला येऊन स्क्वेअर कट करायचं होतं. जर तुमच्यासमोर वेगवान गोलंदाज असेल त्याला तुम्ही स्क्वेअर कट करताना पॉईंटच्या वरून खेळताना नक्कीच थोडेसे बॅकफूटला येत असता. मग तुमच्याकडे जर ते स्किल ते तंत्र असेल तर ते फटके तुम्ही खेळू शकता. कारण अशाच फटक्यांना सचिननं स्वतःचं वेग विश्व निर्माण केलं. स्क्वेअर कटचे अतिशय चांगले फटके तुम्ही पाहिले असे वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधनं. मग या मॅचमध्ये ते फटके दाखवता येत नाही आहेत बॅट्समन अशोक मडवीला. यावी फटका बॅटवरती नक्कीच झाला. मध्ये क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहे. या देसाई संघातील सर्वात कृष्ट क्षेत्ररक्षक परेश येतो चेंडू खाली आणि फलंदाज मात्र बाद. सॉरी म्हणजे आपल्याकडे वेळ डीजे थोडासा कमी आहे. त्याचं देसाई गावामध्ये नितीन नंतर कोणी चांगला क्षेत्ररक्षक असेल तर आवाजून नाव घेतलं जातं परेशचं. फक्त 16 वर्षाचं आहे तरीसुद्धा मग तेवढी चांगली कामगिरी त्याच्याकडनं तुम्ही पाहू शकाल. टीमची टोटल फलकावधी लागली आहे 33. आकाशनं अतिशय सुरेख षटक हाताळलं. 5 चेंडू आणि फक्त 1 धाव आणि 2 गडी देखील बाद केलेत आकाश मात्रेनं. स्वतःच्या लौकिकाला मात्र जाणलंय आज आकाशनं. अविनाश मडवी कॅप्टन ऑफ द टीम संघाचा नेता त्या ठिकाणी येतोय. नक्कीच रमेश मादे सर दाखवतात की 3 षटकं कम्प्लीट झाल्यात, म्हणजे ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जातील. मग आपल्याकडे काहीसा वेळ आणि या वेळामध्ये या ऐकूयात एक दर्जेदार संगीत.